आपल्या नवऱ्यावरती जी सतत संशय घेत असते ती म्हणजे बायको, आणि आपली बायको सोडून सगळ्या जगावर जो संशय घेत असतो तो म्हणजे डिटेक्टिव्ह. तर आता ते डिटेक्टिव्ह आता इथे येतोय, बघूयात त्याच्यावरती कोणती कामगिरी सोपवली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाव कदम. हा डिटेक्टिव्ह वाला जो मात अगं बाई कोण आपण? काही पडलंय का? अहो नक्की चेहरा कुठे? कोण आपण? हे कपडे कुणाचे? माझे. अहो हे कपडे कुणाचे? मला काय माहित. हे कपडे माझेच आहे. मला कशाला विचारता कपडे कोणाचे? तसं नाही, हे कपडे घातल्यानंतर मी कोण दिसतो? बुजगावणं. म्हणजे हे कपडे घातल्यावर मी काहीतरी काम करत असेल का? नाही सर्कशीतला जोकर. हिंड्या हिंड्या दमशेराज खेळूया. दमशेराज. एवढं कपडे घालून ओळखलं नाही तर हे खेळून काय ओळखत? ठीक आहे ठीक. चार शब्द मराठी. पहिला पाहिलं उचललं टाकलं. पाहिलं उचललं टाकलं. हा मी पाहिलं मी उचललं. नाही का मग कोण आहात? नाही नाही हे पुसून टाका, हे पुसून टाका. बोलायचं रस्ता, बोलायचं रस्ता. चार शब्द मराठी. पहिला शब्द दुसरा शब्द. हुंकर मारली. दो बूंद जिंदगी की बोलिया. नाही का बरं. सॉरी सर. शेवटचं 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 शेवट. चार शब्द इंग्रजी. डिटेक्टिव्ह. त्याच्या आईला हाती ओळखायचं ना, एवढं कशाला करायला लावलं? सॉरी 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 मी तुम्हाला ओळखलंच नाही. बरं झालं तुम्ही आला. इकडे या या. कांद्या ना. पोझिशन पोझिशन. काम झालं. का? लॉन्ड्री बंद होती. लॉन्ड्री? लॉन्ड्रीत का गेलात? किती धुतलं तरी साडीचा डाग जातच नव्हता. कोणाची साडी? बायकोच्या. कोणाची बायको? माझी. तुमच्या बायकोचा इथे काय संबंध? अरे संबंध कसा नाही. अहो ती आंबा खातो ती आंबा. ती कोय असते ना. कोय 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 कोय. अहो कोय म्हणजे कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे. कबूतर. कबूतर कुठे आले? तब तुम मेरे पास आए. मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए तुम्हारे. ये कागज की चिट्ठी बारिश का पानी. ये कागज की चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई चिट्ठी. पूरे झोपली का मच्छल. कुठली पोरा? हा पोरांचं काय झालं? पोरं झोपली. कोय? हा तर कोय खात होती ना ती. तर ती तिच्या अंगावर पडली आणि डाग पडला साडीला. मग बायको काय म्हणाली? तोंड काळं करायचं म्हणली. तोंड काळं कशाला करायचं? ड्रायक्लिनला जायचं ना. मग तेच म्हणलं पदरावर डाग पडला होता. एक मिनिट पदरची वाक्य म्हणायची नाही.
मी तुमच्या डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये आले होते तेव्हा मी काय म्हणाले, हुश किती दमले बाई, किती दिवस चढायचं, वजन कमी करायला पाहिजे. नाही 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 नाही, माझा पहिला शब्द काय होता? तुमचा पहिला ढेकर होता, शब्द नव्हता. ते नाही हो, नवऱ्याची माहिती काढायला सांगितली होती ना. हा आता हे कोण आहे रे? घाबरले सगळे. घाबरायला कोणी असायला पाहिजे ना. हा तुम्ही त्याची माहिती सांगत होतात तेव्हा तुम्ही लाजल्यासारखं वाटत होता. काढली का लाज? नवऱ्याची माहिती काढली? काढली ना काढली, नवऱ्याची सगळी माहिती काढलेली मी. तुम्हाला सांगतो बघा, 5 फूट 7 इंच गोरावर्ण सडपातळ बांधा आणि उरण इथं इथं डावडोळ्यात इथं. अहो माझा नवरा काय बेपत्ता झालाय का? अहो तसं नाही, माझ्या नवऱ्याचं बाहेर लफड आहे असा मला संशय आहे. हा मग त्याचाच प्रूफ द्यायला आलो होतो ना मी. द्या ग्लास आण. प्रूफ पातळ आहे? अहो तहान लागली मला पाणी प्यायचं ग्लास. मी नंतर देते, हवं तर तुम्हाला सरबत देते, पण आधी सांगा. हा काय झालं सांगतो मी, सविस्तर सगळं सांगतो तुम्हाला. सकाळी बरोबर वेळ 9:15 आले होते घरी, नंतर सगळा शिरा नाश्ता एकट्यालाच करायचा, म्हणजे एवढे. अहो तुमच्या घरात किती पाहुणे आले मला काय सांगताय? माझ्या नवऱ्याने काय माती खाल्ली ते सांगा. हा सांगतो सांगतो. काय झालं, तुमच्या नवऱ्याचा मी पाठलाग करत होतो, तो त्या बाजूला होता, मी रस्त्याच्या ह्या बाजूला होतो. तो 2 पावलं पुढे आला, मी पण 2 पावलं पुढे, परत 2 पावलं पुढे आला, मी परत 2 पावलं पुढे गेलो. मग त्यानं मागं वळून बघितलं, पुढे पुढे नाही मागं वळून बघितलं, म्हणजे असं चालत होतं ना असं असं होईल. नाही नाही तुम्ही असं रिॲक्शन बघत नाही, बघा ना असं चालत होतं. माझ्या नवऱ्याविषयी सांगताय ना, रिएक्शन कसले देताय? सांगा ना पुढे काय झालं. हा तर पुढे असं झालं, तो या बाजूला आला, मी त्या बाजूला गेलो. अहो मुद्द्याच सांगा. हा हा तर काय केलं, मी पाठलाग करतो ते मागवळून बघितलं आणि अचानक किशात हात घातला आणि बंदूक बाहेर काढली. नाही रुमाल काढला, सर्दी झाली असेल त्यांना, इन्फेक्शन होतं ना सगळं, तर थ्रेटिकल प्रॉब्लेम. माझ्या नवऱ्याला सर्दी होते, पडस होते, ताप होते, तुम्हाला काय करायचंय? त्याने काय केलं ते सांगा. मग दुसऱ्या किशात हात घातला, बंदूक काढली. तुमच्याकडे बंदूक आहे? किती गोळे? 6 गोळ्या. मग 2 दिवसाचा डोस आहे, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार 2 दिवसात. ही बंदूक? ही नाही, बंदूक नाही काढली त्यानं. त्यानं मोबाईल काढला आणि त्या बाईला फोन लावला. बाईला? हा तुम्हाला कसं कळलं ती बाई होती? अग किती साधी आहेस ग तू, आय लव्ह यू असो असो फोनवर बोललो तो तिला. हा मग ती बाई आली? आली म्हणजे लगेच आली. हा मग लगेच आली आणि काय केलं माहितीये का? मी तुम्हाला बाई सांगतो, लय काय म्हणतात त्याला, डेंजर बाई आहे, डेंजर. तुमचा संसार उद्ध्वस्त करणार आहे ती. अहो काय खादाड बाई आहे, मी पाठमोरी बघितली तिला, असा गजरा लावला होता, म्हणजे म्हणतात ना हातभर गजरा गावभर नजरा, असं ती बाई ती. मला सांगा त्या बाईने कपडे काय घातले होते? हे बायकांसारखेच कपडे घातले होते. माझा नवरा काय करत होता? नका विचारू, मी तुमच्या पाया पडतो, नका माझ्या तोंडून काय ऐकू. रडून काय होणार नाही हो, जे घडलं ते घडलं, नका रडू नका. गेलेलं परत येते का? काय सांगतो सांगतो सांगतो. हा काय झालं म्हणजे, त्या तुमच्या नवऱ्यानं त्या बाईच्या सगळ्यात हात घातला आणि आत मॉलमध्ये गेला. मॉलमध्ये? मॉलमध्ये गेला. त्या बाईनं काय काय घेतलं अक्षरशः लुटले तुमच्या नवऱ्याला मी बघितलं ना. हो परफ्यूम घेतला, नंतर ती पर्स घेतली, टॅल्कम पावडर घेतली, ते घेतलं, साडी घेतली, साडी मग साडी घेतली, सॅन्डल पण घेतली, सॅन्डल पण. तुम्हाला कसं माहिती सगळं? मला कसं माहिती? कारण ती बायको मीच होते. वा डिटेक्टिव्ह, तुमची सुरुवात सुद्धा एक वेगळीच होती. बघूयात ही कॉमेडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. अश्विन मॅम भाऊ खूप छान दिसतं डिटेक्टिव्हच्या ड्रेसमध्ये, आणि तुमच्यासारखा डिटेक्टिव्ह मला काही कारण नसताना सुद्धा माझ्या बरोबर राहिलेला आवडेल. मला माझ्या नवऱ्यावरती नजर नाही ठेवायची, पण तरी सुद्धा आय अपॉइंट यू एज माय डिटेक्टिव्ह. खूप क्यूट आहात तुम्ही आणि सुप्रिया, व्हेरी नाईस एनर्जी. तुमच्या दोघांची केमिस्ट्री तर सगळ्या दुनियेला माहिती आहे, खूप छान आहे. त्याच्यामुळे हा ऍक्ट तुमच्या दोघांच्यामुळे खूप छान झाला. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या दोघांचा ऍडव्हान्टेज हा आहे की तुम्ही दोघे धावायला लागलात ना की पहिले 350 मीटर तर फक्त आधीच्या पुण्याईवर धावता, शेवटच्या 50 मीटरसाठी मेहनत करायला लागते.
आणि मला असं वाटतं की 350 मीटरची पुण्याही कामी आली, पण शेवटच्या 50 मीटरची मेहनत थोडीशी कमी पडली असं मला मनापासून वाटतं. तर पुढच्या वेळेस पुढच्या 50 मीटरची पण मेहनत जोरदार करूया आणि 400 मीटर धावून पहिले येऊया. गॉड ब्लेस. वा बघूया टोल वसुली तुम्ही किती केलेली आहे. अश्विन मॅम किती टोल? 9. स्वप्नील सर